नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी उज्ज्वला चपळगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. शासकीय सेवेतलं बढतीमधलं आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सरकार नवं विधेयक आणणार. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण. शेतकरी नेते राम शकल, लेखक राकेश सिन्हा, शिल्पकार रघुनाथ महापात्रा आणि शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंह यांची राज्यसभेवर नियुक्ती. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधू महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल. दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडकडून 86 धावांनी पराभव. आणि विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात आज अंतिम सामना. आता सविस्तर बातम्या. शासकीय सेवेत भरतीमधलं आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सरकार नवं विधेयक आणण्याचा विचार करत असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल हैदराबादमध्ये माध्यमांशी बोलत होते. संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक मांडण्यात येईल असे संकेतही त्यांनी दिले. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींचं रक्षण करण्यासाठी सरकार अध्यादेश काढण्याचा विचार करत असल्याचंही आठवले यावेळी म्हणाले. सार्वत्रिक निवडणुकांच्या पूर्वी इतर मागासवर्गीय प्रवर्गांमध्ये वर्गीकरण करण्याचा सरकार विचार करत असल्याचंही आठवले म्हणाले. नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. पुणे इथं ते काल वार्ताहरांशी बोलत होते. समृद्धी महामार्ग आणि नाणार प्रकल्पाचा मुद्दा वेगळा असून हा प्रकल्प होऊ देणार नसल्याबाबत शिवसेना ठाम असल्याचं ते म्हणाले. सरकारनं गेल्या वर्षी जाहीर केलेली कर्जमाफी अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेवर 4 प्रसिद्ध व्यक्तींची खासदार म्हणून नियुक्ती केली आहे. यात शेतकरी नेते राम शकल, लेखक राकेश सिन्हा, शिल्पकार रघुनाथ महापात्रा आणि शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंह यांचा समावेश आहे. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रेखा, सामाजिक कार्यकर्त्या अनु आगा आणि प्रसिद्ध वकील के पराशरन यांचा कार्यकाळ संपल्यानं सदनातल्या 4 जागा रिक्त झाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 29 जुलैला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा 46वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार 1800117800 या निशुल्क क्रमांकावर माय GOV ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी अॅपवर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. थकीत वीज देयकामुळे जालना जिल्ह्यातल्या 149 गावांचा खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी काल जालना इथं ही माहिती दिली. जून महिन्याच्या अखेरीस या गावांचा वीज पुरवठा थकीत वीज देयकामुळे महावितरणनं खंडित केला होता. जिल्ह्यातल्या अनेक शिष्टमंडळांनी लोणीकर यांना भेटून वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली होती. दरम्यान जिल्ह्यातल्या विद्युत विकासावर भर देण्यात येत असून जिल्ह्यासाठी 33 KV 49 केंद्र प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती कर यांनी यावेळी दिली. राज्यात सुरू करण्यात आलेल्या 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत लातूर जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, नागरिक, विद्यार्थी तसंच स्वयंसेवी संस्थांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून सक्रिय सहभाग नोंदवण्याचं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं आहे. काल लातूर इथं आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. दरम्यान 13 जुलैपर्यंत जिल्ह्यात 36 लाख वृक्ष लागवड करून उद्दिष्टाच्या 110% काम करून लागवड मोहिमेत सध्या राज्यात आघाडी घेतल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचं कौतुक केलं. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातला परिसर आणि सभागृहाच्या सुशोभीकरणाचं उद्घाटन काल विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झालं. विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी यावेळी उपस्थित होते. यावेळी बागडे यांनी कार्यालयातल्या सभागृहाच्या नूतनीकरण कामाची पाहणी केली. विभागीय आयुक्त कार्यालयाप्रमाणे प्रत्येक शासकीय कार्यालयाचा दर्जा सुधारण्याच्या सूचनाही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला यावेळी केल्या. अमरनाथ यात्रेला गेलेल्या 2 भाविकांचा काल हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. यापैकी 1 जण औरंगाबाद शहरातले रहिवासी असून पुंडलिकराव माकोडे असं त्यांचं नाव आहे. दुसरा भाविक राजस्थानमधल्या उदयपूरचे रहिवासी आहेत. अमरनाथ यात्रेत यावर्षी आतापर्यंत 25 भाविकांचा मृत्यू झाला आहे. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र news.air.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयानं तयार केलेल्या जनसेतू या अॅपचं उद्घाटन काल औरंगाबाद इथं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते करण्यात आलं. महिलांवरील अत्याचार, अपघात, चोरी, वाहतूक कोंडी, वृद्ध व्यक्तींना मदत या आणि इतर अनेक समस्यांसाठी या अॅपचा नागरिकांना उपयोग होणार असून पोलीस अधीक्षक आरती सिंह यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यात पॅनिक कॉलची सुविधा असून एका क्लिकवर पोलिसांची मदत मिळणार आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सिंधूनं इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मरिस्का तुंजुंग हिचा 23-21-16-21-21-9 असा पराभव केला. आज होणाऱ्या अंतिम लढतीत सिंधूचा सामना जपानच्या नोजोमी ओकुहाराशी होणार आहे. दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात काल इंग्लंडनं भारताचा 86 धावांनी पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघानं जिंकण्यासाठी भारतासमोर 323 धावांचं उद्दिष्ट ठेवलं, मात्र निर्धारित 50 षटकात भारत 236 धावाच करू शकला. रशियातल्या मॉस्को इथं आज विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात खेळला जाणार आहे. क्रोएशियानं प्रथमच तर फ्रान्सनं तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. रात्री 8:30 वाजता सामन्याला सुरुवात होणार असून हा चषक कोण पटकावणार याकडे फुटबॉल प्रेमींचं लक्ष लागलं आहे. दरम्यान काल झालेल्या सामन्यात इंग्लंडला पराभूत करत बेल्जियमनं स्पर्धेतलं तिसरं स्थान पटकावलं आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव नगरपंचायतीच्या नवीन नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 24 जुलैला नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होईल. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा 2.5 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानं ही निवडणूक होणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या 488 गावांमध्ये उद्यापासून अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. गर्भवती आणि 0-2 वर्ष वयोगटातल्या बालकांसाठी असलेल्या या मोहिमेचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं आहे. औरंगाबाद महानगरपालिकेत काल साथीच्या रोगांवर नियंत्रण आणण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. उघड्यावरील मास्क तसंच खाद्यविक्री बंद करणं, शहरातल्या दवाखान्यांमध्ये साथीच्या रुग्णांना मोफत सेवा देणं, रुग्णांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यादृष्टीनं नियंत्रण कक्ष उघडणं यासह विविध निर्णय घेण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेनं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. शासनाच्या 13 कोटी वृक्ष मोहिमेअंतर्गत औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात काल वृक्षारोपण करण्यात आलं. आमदार अतुल सावे, मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड, महापौर नंदकुमार घोडेले, घाटीच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. आषाढी वारीसाठी आळंदीहून निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीनं काल लोणंद इथला मुक्काम आटोपून तरडगावकडे प्रस्थान केलं. तरडगावकडे जात असताना प्रथेप्रमाणे पालखीचं पहिलं उभं रिंगण चांदोबाचा लिंब इथं साजरं झालं. देहूहून निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल सणसर इथं होता. पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी काल उस्मानाबाद जिल्ह्यात दांडेगाव मुक्कामी पोहोचली. पालखी आज अनाळेमार्गे पंढरपूरकडे प्रयाण करेल. या प्रवासादरम्यान नागरडोह इथं पालखीचा तिसरा रिंगण सोहळा आज होणार आहे. औरंगाबाद इथं जगन्नाथ रथयात्रेला कालपासून प्रारंभ झाला. सिडको परिसरातल्या जगन्नाथ मंदिरातून ही यात्रा सुरू झाली. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्तीत ठेवलेला फुलांनी सुशोभित रथ ओढण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पुढचे 7 दिवस चालणाऱ्या या रथयात्रेचा 22 जुलैला समारोप होणार आहे. राज्यात काल अनेक भागात पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहर आणि परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. जालना शहरासह बदनापूर, परतूर, मंठा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातही काल सलग 3रा दिवशी सर्वत्र पावसानं हजेरी लावली. नाशिक, सातारा, सांगली जिल्ह्यात समाधानकारक पाऊस सुरू असून धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही इतर ठिकाणी पावसाचं प्रमाण काल कमी झालं असलं तरी किनारपट्टीवर जोरदार वादळी वाऱ्यांमुळे उधाण आलं आहे. दरम्यान मुंबईसह राज्याच्या काही भागात आज अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. शासकीय सेवेतलं भरतीमधलं आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सरकार नवं विधेयक आणणार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल आणि विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात आज अंतिम सामना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी 11 वाजता.